पावसाचं वातावरण झालंय आणि मस्त असे वडापाव भया गरम गरम घेऊन आलात. रोज एकदा तरी हा डायलॉग ठरलेला. आणि आपल्याकडे असे कार्यक्रम नेहमी असतात हे बघा. एक झोप म्हणजे ह्याला झोप मिळाली पिताला. आताच्या मुलांना माहिती आहे का सुकडी? आताच्या मुलांना खायचं? आताच्या मुलाला पाट्यावर वाट्यावरच पुरण माहित नाही. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली आहे. रात्री पाऊस पण झाला आहे त्यामुळे प्रसन्न वाटते खरं तर आणि थोडंसं थंड वाटते. अचानक आता सगळे ठीक झालेत. म्हणजे त्या दिवशी जे पोट दुखत होतं तर बऱ्यापैकी आता चिकू आणि स्त्रीचं पण कमी झालं, आईचं पण कमी झालं. पण अचानक आता शौर्यला थोडंसं ताप जाणवतोय. सो त्याच्यासाठी आता भैया म्हणत होता की दवाखान्यात घेऊन जावं लागेल त्याला म्हणून. तर त्याला थोडंसं खाऊ घालून मग परत हॉस्पिटलला न्यायचं आहे. सो पूजा वगैरे झालेली आहे आणि इकडं आई आता कणिक माळायला घेते आणि नाश्त्यासाठी या इथं दिसत असेल तर हाफ फ्राय आहे लहान लेकरांना पण मोठ्यांना पण सगळ्यांसाठीच. सो चला आता नाश्ता वगैरे आटोपा. नाश्ता झाल्याबरोबर कपडे वगैरे पण धुवून घेतलेत त्यामुळे आता मस्त वाळतील कारण दुपारच्या नंतर आता वातावरण बदलतं आहे थोडं. आता चिकू श्री आणि शौर्य तिकडच्या रूममध्ये आहेत आणि बप्पा शेतात गेलेले आहेत तर ते आले की मग बप्पा पण जेवण करून घेतील. आता बसल्या बसल्या चपात्या वगैरे मी बनवते आणि भाजी आई बनवेल आणि बाकी जे काही असेल ते पुढे तुम्हाला दाखवेनच. भाज्या शक्यतो आईकडेच असतात डेली पण कारण घरातल्या सगळ्यांनाच आईच्या हातची भाजी खूप आवडते. म्हणजे चव खूप आहे, साधीच भाजी असते, काही जास्त त्याला ती मसाले वगैरे वापरत नाही. पण काही जणींच्या हाताला आपसुकच चव असते तशातला तो भाग आहे. त्यामुळे मग आता वहिनीवरची कामं जी काही आहेत थोडीफार तर ते करतात. तोपर्यंत म्हणलं मी चपात्या बनवून घेते. आणि कसं असतं बरं का, लहान मुलं घरात असली का खूप कामं असतात आणि नुसतं ते म्हणजे एक झालं की एक त्याचा नाश्ता ह्याचं हे ते करत करत खूप उशीर होतो. आणि आमच्या घरी इथं पण आणि लांबजण्यात पण खूप लवकर जेवण लागतं. म्हणजे इथं नाश्ता जरी 8 झाला तरी पण 10-10:15 जेवायला लागतंच कारण एकदा घरातून पुरुष मंडळी गेले की मग खूप सारी कामं असतात आणि तिकडेच किती वेळ लागेल सांगता येत नाही. त्यामुळे एकदा जेवणं करून गेली की मग दुपारी भैया तर जर शेतात जात असेल तर कधी कधी डब्बा घेऊन जातो आणि बप्पा मात्र दुपारी परत जेवायला येतात. म्हणजे असं एक रुटीन आहे. त्यानंतर नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत म्हणजे सगळे काही सोबतच नाश्ता करतील असं होत नाही किंवा जेवण आपापल्या सोयीने करतात पण रात्रीचं जेवण कंपल्सरी एकत्र असतं इथं. ती गोष्ट खूप छान आहे. तर या इथं चपाती शेवटची चालली आहे माझी. त्यासोबतच आई आता भाजी बनवून घेईल आणि या इकडे मिरच्यासुद्धा आपल्याला हे करायच्या आहेत कारण की ठेचा बनवायचा आहे. सो गरमागरम चपाती कुणाला आवडते नुसती तोडून खायला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. काही जण चहा चपातीसुद्धा खूप आवडीने नाश्त्याला खातात आणि मला वैयक्तिक ना गरम चपाती अशी नुसतीच तोडून खायला किंवा तूप लावूनसुद्धा खायला आवडते. सो चला आता या इथे चपात्या पण होत आल्यात माझ्या. बाकीच्या राहिलेल्या हे बघा चपात्या झालेल्या आहेत. आता बाकी पुढे काय काय ते दाखवते आणि मुलांना पण जेवू घालायचं त्यामुळे मग त्यांना पटकन भाजी झाली की लगेच जेवायला वाढते आणि तोपर्यंत भैया पण येईल बप्पा पण येते मग जेवण करू आम्ही सगळेच. असं हे होतं आहे म्हणजे पाऊस वगैरे येतो आणि इकडे दिसत असेल हे तांदूळ जे धुतलेत निवडून मग रात्री भिजत घातले होते. 3 हे भिजलेत आणि त्यानंतर मग आता हे हवेला असे वाळत घातलेत. सो हे तांदूळ जे आहेत ना तर हे साधारण 1 आहेत ना गाई, तर ते अनारशासाठी भिजत घातले होते. 3 भिजत घातले होते. आज पाण्यातून सकाळून काढून चाळणीतून ते छान सोलून मग परत दोघून वाळू घातलेत. आता जेवण झाली की ती दळायचं मिक्सरला त्याचे आपल्याला गुळाचे अनारसे गुळाचे बनवायचे. मीठ टाकले, हळद टाकते आणि पोराली काढून मग पुन्हा तिखट टाकते. हिरव्या मिरच्याचं काय? ठेसा.
ठेचा आवडतो, दही ठेचा. त्या दिवशी तुझे ह्याची मिरची हे टाकलं, नकलेली मिरची, कांद्याची चटणी. होय, तर बऱ्याच जणी म्हणत होते कि इथं आज तो परत आईच्या हातच्या चटण्या सगळ्या दाखव. बर बर, आता शेंगदाण्याची कुटू एक दिवशी, पुन्हा जवसाची एके दिवशी. जवसाची कुठली वाटते शौर्य आणि चिकूसाठी सपक ना. आता लाग तिकट लाग तयारी. जेवण वगैरे आटोपलंय आमचं आता आणि दुपारची वेळ आहे. तर जे तांदूळ होते ना आईने मग अशी वाळवी घातलेले, ते बऱ्यापैकी सुकले, त्या मिक्सरला फिरवून घ्यायचे. एक किलोचं प्रमाण आहे गुळाचं प्रमाण जे आहे ना, तर ते साधारण एक किलोला अर्धा किलो गुळ असं. पण साखरेचं म्हणाल तर साखर जरा गोड विरघळत नाही. साडेतीन झाले आणि पावसाचं वातावरण झालंय आणि मस्त असे वडापाव भया गरम गरम घेऊन आलाय. तर चला आता सगळेजण आपण वडापाव पार्टी करूया. आमच्या वडापाव पार्टी चालू आहे सगळ्यांची आणि चिल्लर पार्टी निम्मी गेल्या बाहेर. 3 वेळा उठावं लागले एकदा वडापाव. चुकू म्हणते माझा वडा ती काय पाव आहे ती जपून ठेव, मग कुणाला देऊ नकोस. ठीक आहे, किती दिवसानं बघायली सर आती आगाऊ आगाऊ आती आगाऊ सकाळी जे तांदूळ वाळत घातले होते तर ते आता मिक्सरला फिरवून घ्यायचे. मी दाखवते तुम्हाला मिक्सरला वाटून घेतल्यानंतर कसे झालेत काय नाही ते. माफ करायचं, तुला थंडी वाजायली जरा थोडा असच पटले. एक किलोचं पॅकेट आहे दोन माप पीठ एक माप गुळ त्याच्या पण तसंच द्या. तिसरा हिस्सा दोन कप पीठ आणि अर्धाला अर्ध ही एक माप आहे. दोन माप झालेत म्हणजे एक किलोच्या हिशोबाने जर घेतलं तुम्ही मेजरमेंट करत असाल तर अर्धा किलो गुळ आणि एक किलो तांदूळ. हा, आणि जर असं डब्याने करत असाल तर दोन डब्बे जर हे झालं घेतले तर एक डब्बा साखरेचा किंवा गुळाचा. खिसून नाही घेतलेस गाठी राहतात कमी कमी असते. पहिला एक वाचलाय नि दुसरा साखर काय वितळत असेल पण गुळाला खिसूनच घ्या. पण साखर चाण बनवते का ना सेंद्रिय बिगर केमिकलचा म्हणजे काही पावडर घेता. छान दिसते पांढर का एक डब्बा टाकलाय. एक डब्बा गुळाचा दोन डब्बे पिठाचे म्हणजे दोन्ही मिक्स करून घ्यायचं. हे सगळं एक जीव असं करून घ्यायचा आणि डब्यात भरून ठेवायचं. मग ते मुरून उद्यापर्यंत सगळं एक जीव होते. भिजून उद्या करायला घ्यायचं. उद्या करू अगर परवा करू काय सवी. जितकं जास्त भिजल तितकं छान होते. सगळं बारकाना बारका कण मधला गुळाचा फुटला.
आता नवी सोपी पद्धत काढली आहे दोघींनी, म्हणजे पुरणाच्या चाळणीनं ते सगळं म्हणजे खडा असलेला एखादा चुकून राहिलेला त्या गुळाचा ती वरी राहते म्हणून असं चाळायला. सुकडी वाटायली मला ही शाळा, सुकडी लहानपणी सुकडी असायची. कोणी कोणी खाल्ली सुकडी? मी खाल्ली बाबा. मी पण खाल्ली. पाणी टाकून पहिली ती होतीस होती सुकडी. आताच्या मुलांना माहितीये का सुकडी? आताच्या मुलांना, आताच्या मुलाली पाट्यावर वाट्यावर पुरण माहित नाही. तुला सांगते सुकडी माहित? सुकडी माहित नाही, बरच काही माहित. आता पोषण आहार माहित नाही. पोषण आहार पण आता वेगळा आलाय शाळेमध्ये. आता जी म्हणजे घरात एवढा असून सुद्धा जी भेट नाही तरी सुद्धा त्या तुला गुळाच लाडू देतो. राग ही नाचणी भेटत नाही म्हणून नाचणीची चॉकलेट आहे. डब्यात भरून ठेवायचं, उद्या डायरेक्ट उद्या उघडायचं. एक झोपू झाली की करायचं झोप. एक झोप म्हणजे ह्याला झोप मिळाली पिठाला. हा हा, म्हणजे रेस्ट घेऊ द्यायची म्हणतो आपण तसं. म्हणजे मुरत आहे, जितकं मुरल तितकं छान होते. आता ही दिसते का नाही रात्रभर झोप घेऊ द्यायची त्याला. अनारशासाठीच पीठ आता रेडी झालंय, म्हणजे आता ते मुरत द्यायचं, मुरत ठेवायचं, रेस्ट घेऊ द्यायची त्याला. आणि दोन दिवसांनी किंवा एक दिवसांनी आपण त्याचे अनारश बनवू शकतो. तर तुम्ही कसं बनवता ते सांगा. काय तर कार्यक्रम आहे बघ, माहित रस्त्यानी ते बहुतेक जागरण गोंधळ काय तर तसा आहे कधी. कारण हे आहे तर संबुळ आहे, अकडे असे कार्यक्रम नेहमी असतात. हे बघा वगैरे आता आटोपलेत आमची. आणि इथं रात्री छानपैकी दूध तापवून घेतात आणि त्यातलंच मग मी दूध घेते. मला जे आपण केशर टाकून दूध पिते ना त्यासाठी. आणि झालंय असं की आता पाऊस सुरू झालाय बऱ्यापैकी आणि इतकी थंडी वाजते ना आमच्या इथं, म्हणजे उन्हाळ्यामध्ये सगळ्यात भारी वाटतं बघा. बाकीचे दोन सीझन म्हणजे हिवाळा आणि पावसाळा सगळ्यात जास्त आई बाप्पांना ओरडत असते, किती थंड लागत आणि दररोज एकदा तरी हा डायलॉग ठरलेला. आणि बाप्पांनाच वाटत आणि मग उन्हाळ्यात म्हणतात आता आता कसं आता कसं, मग त्यावेळेस गप्प बसते. दोन सीझन ती बोलू शकते, एक सीझन गप्प बसते आणि बाप्पा एक सीझनच बोलू शकतात, बाकीचे दोन सीझन गप्प असतात. पण खरं तर उंचावर असल्यामुळे ऊन अजिबात तितकं लागत नाही. तरी या वर्षीचा उन्हाळा नेहमीच्या पेक्षा खूप जाचक होता. आणि आता कुठे पाऊस यायला म्हणून जरा बरं वाटायला, नाहीतर किती त्रास झाला. याच्यावरती एक आहे बरं हॉल, तरी सुद्धा इतकं गरम होत होत की विचारच नको. म्हणजे वरच्या तिथं हॉलमध्ये सुद्धा जळ्या यायच्या, इथं हवा भरपूर येते पण जळ्याच येत होत्या. आणि आता झालंय असं की जे जारचं पाणी आम्ही आणतात ना, तर मला थोडे याच्यात दे आई नादेश घेऊन ठेवले. तर जारच्या पाण्याचं काय झालं वहिनी सांगतो तुम्हाला. एवढा दिवस उन्हाळ्यात उन्हाळ्यात गरम पाणी तुझ्या आता असं झालं की पाणी गरम करून प्यावं लागेल आणि वहिनी शिवाय त्याचा जार वाला आई ओरडते बाप्पांना घर असं बांधलं. ते म्हणतात ते जारवाल्याला किती म्हणत होते अख्खा उन्हाळा गरम पाणी दिलं. आणि आता जेव्हा थंड म्हणजे खरं ऍक्च्युली गरम पाण्याची किंवा नॉर्मल रूम टेम्परेचरच्या पाण्याची गरज आहे,
त्यावेळेस मात्र त्यांनी एकदम थंड इतकं कूलिंग म्हणजे की घसा आहे फ्रीज मधल्यासारखं. असं चाललंय एकंदरीत आमचं आणि सायबर का ही चालायचीच. ते तर आहेच सगळं. कुठली गोष्ट आपल्या मनासारखी मिळती का? पण त्यावेळेस काय होत होत, थंड करत होत ते जार वालं जास्त मागणी आणि सगळे जारच जाऊन पाणी आणायचे. त्यामुळे मग ते लगेच संपायचं आणि ते कूल व्हायला जर टाइम 3 तास लागते. आणि त्यावेळेस यात्रा होते त्याच्यामुळे जास्त तेच झालं. उन्हाळा होता जास्त पाणी सगळी. आता तर काय म्हणायचे ते पाण्यातच हे काहीतरी चुकायले माणूस म्हणून छोटी तिच्या पुढलं घेऊन तिथं तिथेच. मी तर मिनरल्स मिक्स करताना जान्हवी नंतर मग म्हणली आता गर्दी आहे मी महागाई जाते काकी आणि पुन्हा थोड्या वेळाने येते म्हणजे मग गेल्या गेल्या बसते असं म्हणजे तेव्हा म्हणायची होती पाण्यातच काहीतरी फॉल्ट आहे म्हणजे पाहिजे पोट दुखून येईल अशी यायची. तसंच आपल्या चिक्याला किती दिवस झालं परत जाणारी घ्यायची. स्त्रीला फार कम्प्लीट स्त्रीला ह्या 3 दिवसात बांधलेलं पण त्या चिकूला सगळ्यात आधी होय. मला सगळं तुम्हाला झाले एक महिना झाला की मी म्हणणार काय म्हणले माझ्या आजचं पाणी नवई. मग त्या दिवशी वेगळंच म्हणजे कुण्या दिवशी अॅक्युरेट पडते कुण्या दिवशी कमी पडते. मिनरल्स घेतले तिथल्या पाण्याने विगत तसं होत आहे ते जारच काही बोरच काही तर अशा पद्धतीने आमच्या इकडे तर वरुण राजाचं आगमन झालेलं आहे. काल आज सुरू झालाय तेवढा नाही आणखी जास्त पण सुरू झालाय. तर आता सुरुवात तर केली आहे. पप्पा तर आमचे म्हणतात की इतर गावाच्या तुलनेत आम्हालाच वगळायला आम्हालाच वगळायला तर येईल येईल हळूहळू. तर चला तुमच्या इकडे पाऊस यायलाय की नाही सांगा आणि कसं आहे वातावरण ते पण सांगा. होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला आम्ही भेटतो तुम्हाला लवकरच. आणि आफ्टर लॉंग टाइम आज श्री एंड करायला आलाय. तसं तरी तर आल्यापासून त्याचा कसलाच इनिशिएटिव्ह नाहीये व्लॉग मध्ये किंवा कुठल्या याच्यामध्ये. फक्त खेळणं आणि खेळणं चाललंय. अभ्यास थोडाफार करतो तो ते पण त्या तिघांना बसवलं ना म्हणजे शौर्य चिकू आणि श्री मिळून टेबल त्यानंतर 5 इंग्लिशचे शब्द. थोडं जास्त काही अभ्यास नाही देत होता मी. अगदी मोजकं चाललेलं आहे ते पण ते फ्लो मध्ये राहावेत आणि शाळा सुरू झाल्यानंतर परत स्पीड यावी यासाठी. तरी पूर्ण दिवसभर खेळतच असतात ते. त्यामुळं भरपूर खेळायला मिळते. आता शौर्याची तब्येत ठीक नसल्यामुळे त्याला मुरुडला नेऊन आणलंय दवाखान्यामध्ये. तो मात्र आज जरा लवकरच झोपलाय. अजून म्हणजे तितकं रिकवर झालेला नाही. औषधं ते दिलेत त्याला. आता ही दोघंच खेळायलेत अजून पण एवढा वेळ झाला. तरी शौर्य जरा नाजूक पण आहे बघ. आता हे दूध घेतलंय चिक्यापेक्षा शेव लवकर ही होते का नाही तेच आजाराला बळी पडत नाही पण ना असंही होत आहे लगेच. जास्त चिक्या लगेच खेळते औषध दिलं की लगेच लोक. या नोटवर हा व्लॉग इथे थांबवतो. भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय श्री.